नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या देवबाग रॉकस्टार यूट्यूब चॅनल वर। तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिलेत असाल की आपण आता कुठे चाललोय। प्रचंड पाऊस, धबधबेदाट जंगल, त्याचप्रमाणे दरवर्षी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची झालेली ती गर्दी। महाराष्ट्रीय सह्याद्री डोंगर रांगेत आंबोली घाट नावाचे चार घाट रस्ते आहेत, त्यापैकी सिंधुदुर्गातील आंबोली घाट हे अधिक फेमस आहे। तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहोत आंबोली या धबधब्याजवळ। वातावरण एकदम थंड आहे, पाऊस पण आहे थोडा थोडा आणि कॅमेरा आमचा डीएसएलआर भिजणार आहे याची भीती वाटते। धावा थंड वातावरणात गरम गरम चहा व भजी। मित्रांनो, इथे तुम्ही ट्रिपला कधी आलात तर थंड वातावरणात गरम गरम चहा व भजीचा आस्वाद घ्यायला मात्र विसरू नका। आणि मित्रांनो, ही पूर्ण आपली टीम आहे। एकदम फेमस। मित्रांनो, तुम्ही 100% मक्याचं बोन ट्राय केलंच असणार। वा, तो भाजलेला मका, त्यावर लिंबू विथ मसाला, वाव यार। मित्रांनो, आपली जी टीम आहे ती देवबाग, तारकर्ली, वायरी, दांडी, मालवण ही टुरिझम टीम आहे आणि आपण आंबोली टुरिझमला भेट द्यायला गेलो होतो। त्यानंतर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे नाश्त्याला। A few moments later. हे रूम आहे, चेंजिंग वगैरे आमचं झालं आहे पूर्णपणे। आता आपण वर जाणार आहोत आणि पाहणार आहोत वर काय काय चालू आहे ते। चला दाखवतो। Later. बघा, मच्छीच काम चालू आहे आणि आपल्या बाळाकाका आहे, दादा, रामादादा, तंदुरी बांगडा। बघा, इथे मच्छीचं काम चालू आहे आणि रात्री आमचा हात वेद आहे, काका सुद्धा आहे। आणि हे बघा, इथे पूर्णपणे असं सेटअप लावून ठेवलेलं आहे, एकदम थंडीच्या वातावरणामध्ये पूर्ण सेटअप। आणि कराओके सुद्धा आहे आणि हे चिकन आहे ना, हा टेंट लावलाय। हा बघा, टेंट लावलाय, वाव छान वाटतंय, थंडीचं वातावरण आहे। डीजे सिस्टीम आमचे काका आहे करावसा, आणि करावकेच चालू आहे ते सिस्टीम। चिकन आहे, लेग पीस, लेग पीस। Thank you.
हे चिकन आहे. आता डिनर मध्ये काय आहे पाहूया आपण. हे काय आहे? हा आपल्याला माहित असेल की आपण बांबूची काठी जी लावतो. अच्छा, तो बांबूच्या काठीचा आहे. फक्त हा हे त्याचा कोंब आहे, म्हणजे बांबू या कोंबापासून जो मोठा आपल्याला बांबू दिसतो या कोंबापासून बनलेला असतो. हा त्याचा मूळ आहे, छोटस. त्याची भाजी करतात खास गावामध्ये. बांबूच्या कोंबाची भाजी म्हणतात. बांबूच्या कोंबाची हा खास या इकडे दोडामार गांबोली या पट्ट्यात याची खास भाजी केली जाते. हे चिकन आहे, चिकन भाकरी आणि चिकनचा रस्सा इकडच्या पद्धतीचे जेवण. मित्रांनो बघा, बांगडे वगैरे एकदम तंदुरी वगैरे एकदम खतरनाक पद्धतीने भाजले आहे. ही टाळकुळ्याची भाजी आहे ना? कोल्हापुरी रस्सा आणि सुक चिकन. सुक चिकन आहे. बघू शकता तुम्ही इकडची पद्धत कशी आहे सुक चिकन करायची. सोळवडे पण आहे. वाव, कलर वेगळा. प्युअर नारळाची. आपण आगुळ घालतो. आपण आगुळ घालतो. मस्त मस्त चाललाय. काय चला 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 मित्रांनो, सकाळ झाली आहे, पाऊस पडतोय, निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि आपण आता आहोत ते म्हणजे आंबोली हिल स्टेशन कुंभवडे या गावात. त्याचप्रमाणे आम्हाला इथे मोर दिसले व राज्य फुलपाखरू दिसले. मित्रांनो, तुम्हाला राज्य फुलपाखरू माहिती आहे का? जर तुम्हाला आम्हाला माहिती आहे, तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, इथे छोटे छोटे झरे आहेत, त्याचप्रमाणे छोटे छोटे धबधबे आहेत. तिथे आम्ही आंघोळ केली, त्याचप्रमाणे खूप मजा केली. त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, आंबोलीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.